बातमी आहे पूजा खेडकर संदर्भातली. IAS पूजा खेडकर यांच्या आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरांवर गुन्हा दाखल केलाय. पिस्तूल दाखवत शेतकऱ्याला दमदाटी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. हे दृश्य आपण बघतोय, दृश्यामध्ये पिस्तूल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दमदाटी करतानाचा मनोरमा खेडकरांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकरच्या आई आणि वडिलांवर गुन्हा दाखल झालाय. प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. ज्ञानेश्वर, आता पूजाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल झालेला आहे, पुढची कारवाई नेमकी काय असेल या संदर्भात? पण आहे की जो गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये काही महत्वाची कलम लावण्यात आलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल जेव्हा हा उशिरा गुन्हा दाखल झाला तेव्हाच या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं कारवाई कारवाईला वेग आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा हा गुन्हा दाखल झाला. एका वर्षापूर्वी हा सगळा प्रकार घडलेला आहे, मात्र गुन्हा दाखल व्हायला एक वर्ष हा कालावधी उलटावा लागला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ व्हायरल व्हावा लागलेला आहे. जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हातामध्ये जे पिस्तूल बघायला मिळते ते पिस्तूल बघून सगळीकडे जी दहशत माजवण्याचा प्रयत्न खेडकर कुटुंबियांकडून केला गेला, यानंतर ही सगळी प्रक्रिया झाली. खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहावं लागेल, पण हेही तितकंच महत्वाचं आहे. घटना घडलेला कालावधी हा एका वर्षापूर्वीचा आहे, मग इतके दिवस पोलिसांनी गुन्हा दाखल करून का घेतला? निश्चित, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी.